मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण आपल्या पिकावर नायट्रोजन म्हणजेच नत्र हे अन्नद्रव्य कशा पद्धतीने काम करते, त्याची कमतरतेची लक्षणे काय असतात, तसेच अतिप्रमाणात नत्रयुक्त खताचा वापर केल्याने काय होते आणि आपल्या मार्केटमध्ये कोणकोणत्या नावाने नत्रयुक्त खते उपलब्ध होत असतात याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ कोठेही स्किप न करता शेवटपर्यंत पहा आणि शेतीविषयक नवनवीन माहितीसाठी कृषी टॉकी चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। मित्रांनो, सर्वप्रथम आपण समजून घेऊया की नायट्रोजन पिकामध्ये कसे कार्य करते। तर आपल्या पिकासाठी पाण्यानंतर जर कोणते अन्नद्रव्य महत्त्वाचे असेल तर ते म्हणजे नायट्रोजन। आणि आपल्या पिकामध्ये जी प्रकाश संश्लेषण क्रिया निसर्गाने बहाल केली आहे त्या प्रकाश संश्लेषण क्रियासाठी गरजेचा असलेला हरित लवकांच्या निर्मितीसाठी नायट्रोजन हे खूप गरजेचे असते। तसेच पिकाच्या वाढीसाठी आणि पुनरुत्पादनासाठी अमिनो ऍसिडची तसेच अमिनो ऍसिड पासून निर्माण होणाऱ्या प्रोटीनची गरज भासते आणि हेच अमिनो ऍसिड आणि प्रोटीन नायट्रोजन पासून तयार होत असतात आणि हेच नायट्रोजन आपले पीक मास फ्लो पद्धतीने जमिनीतून शोषून घेत असते। म्हणजे पाण्यात जेवढ्या प्रमाणात नत्र विरघळलेला असतो तेवढाच नायट्रोजन हा पाण्यासोबत पीक शोषून घेत असते आणि आपल्या पिकाला नायट्रेट आणि अमोनिकल स्वरूपातीलच नायट्रोजन शोषण करता येते। त्यामुळे आपल्या पिकाच्या सुरुवातीच्या वाढीच्या काळात अमोनिकल नायट्रोजन हा जास्त उपयुक्त ठरत असतो। पिकाच्या वाढीच्या नंतरच्या काळात नायट्रेट नायट्रोजन हा उपयुक्त ठरत असतो। म्हणजेच ज्या खतामध्ये अमोनिकल स्वरूपात नायट्रोजन हा फॉस्फरस सोबत असतो, उदाहरणार्थ DAP किंवा MAP म्हणजेच मोनो अमोनियम फॉस्फेट किंवा डाय अमोनियम फॉस्फेट, अशा खतातून फॉस्फरसचे शोषण हे पिकामध्ये जास्त प्रमाणात होत असते। तसेच नायट्रेट स्वरूपातील नायट्रोजन हा फॉस्फरस सोबत असल्यास तेवढ्या प्रमाणात शोषण होत नाही। एकंदरीत सांगायचे एवढेच की आपल्या पिकामध्ये नायट्रोजन हा वहनशील असल्याने नायट्रोजनचा वापर केल्याने आपल्या पिकाच्या पानांची वाढ ही चांगली होते। पाने हिरवेगार राहतात, त्यामुळे प्रकाश संश्लेषण क्रिया चांगली होऊन पिकाची वाढ ही चांगली होत असते। आता आपण समजून घेऊया की नायट्रोजनच्या कमतरतेची लक्षणे कोणकोणती असतात। तर मित्रांनो, आपल्या पिकामध्ये नायट्रोजन हा वहनशील असल्याने नायट्रोजनच्या कमतरतेमुळे पिकाची सुरुवातीला पक्व झालेली पाने ही पिवळी पडतात व हळूहळू नवीन कोवळ्या पानावर देखील पिवळा रंग दिसू लागतो आणि जर आपण लवकर लक्ष दिले नाही तर पूर्ण पाने ही पिवळी पडतात व प्रकाश संश्लेषण क्रिया न झाल्यामुळे झाड हळूहळू वाळत जाते किंवा झाड जगले तरीही त्या झाडावर फांद्या, फुले, फळे कमी लागतात, परिणामी आपल्या उत्पादनात घट होत असते। तसेच नायट्रोजनची कमतरता असल्यास इतर सर्वच अन्नद्रव्याची कमतरताही आपल्या पिकावर जाणवत असते। आता आपण जाणून घेऊया की अतिप्रमाणात नत्रयुक्त खताचा वापर केल्याने काय होते। तर मित्रांनो, नत्रयुक्त खताचा जास्त प्रमाणात वापरामुळे पिकामध्ये बोरॉन, कॉपर, पोटॅशियमची कमतरता जाणवते। त्याचबरोबर नत्रयुक्त खताचा अतिप्रमाणात वापर केल्यामुळे पिकाची पाने जळणे किंवा गळणे दिसून येतात, तसेच फुले फळे लागण्यास उशीर होत असतो, त्यामुळे पीक शेतात जास्त दिवस राहते, पीक लवकर रोगास बळी पडते, परिणामी आपणास त्या ठिकाणी आर्थिक उत्पादनामध्ये फटका बसत असतो। आता आपण बघूया की आपल्या मार्केटमध्ये नत्रयुक्त खते कोणकोणत्या नावाने येतात। तर त्यामध्ये सर्वप्रथम तुम्हा सर्वांना प्रचलित खत म्हणजे ते म्हणजे युरिया, अमोनियम सल्फेट, अमोनियम क्लोराईड, डाय अमोनियम फॉस्फेट म्हणजेच DAP, मोनो अमोनियम फॉस्फेट म्हणजेच MAP, कॅल्शियम नायट्रेट यासारख्या खतामधून नायट्रोजनची पूर्तता ही आपल्या पिकाला होत असते। अशा प्रकारे मित्रांनो, तुम्हाला समजलेच असेल की नायट्रोजन या अन्नद्रव्याची कार्यपद्धत, कमतरतेची लक्षणे, अतिप्रमाणात वापरल्यामुळे होणारे तोटे। पुढील व्हिडिओमध्ये आपण फॉस्फरस या अन्नद्रव्याची कार्यपद्धत, कमतरतेची लक्षणे काय असतात, अतिप्रमाणात वापर केल्यामुळे काय होत असते याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत। त्यामुळे तुम्ही कृषी टॉकी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून तो व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल। आशा करतो की ही उपयुक्त माहिती आपणास आवडल्यास व्हिडिओला लाईक करून इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा। माहिती कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा। धन्यवाद।